हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पेपर थ्री कृषी विपणन या धड्यामधल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण भेटत आहोत कृषी किंवा शेतमाल विपणनाच्या पद्धती. आपला शेतमाल विकून रोख पैसे मिळवणे हे शेतकऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट असते. नव्हे तर आपण बघतो की कोणताही उत्पादक असो, तो कारखानदार असो, तो व्यक्ती नेहमी नफा मिळवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी व्यवसाय करत असतो. या दृष्टीने जर आपण शेतमाल विक्री पाहिली तर शेतमाल विक्रीच्या अनेक पद्धती आहे आणि त्या पद्धती वेगवेगळ्या प्रांताप्रमाणे वेगवेगळ्या आहे, प्रत्येक राज्याप्रमाणे वेगवेगळ्या आहे. तर प्रत्येक पद्धतीला अशी वेगवेगळी पार्श्वभूमी आहे. पूर्वीची परंपरागत जेव्हा शेती होती तेव्हा विनिमय, एक्सचेंज म्हणजे पैसा याला फारसा वाव नव्हता, त्याची गरजही नव्हती. परंतु त्यावेळेस नफ्याच्या उद्देशाने शेती करत नव्हते, तर आपल्याजवळ तयार झालेली वस्तू दुसऱ्याला द्यायची, दुसऱ्याकडची वस्तू आपण घ्यायची. तर या पद्धतीसाठी म्हणून माल उत्पादित केला जायचा. पण जेव्हापासून शेती ही नफ्याच्या उद्देशाने करण्यात येऊ लागली त्यावेळेपासून शास्त्रशुद्ध विपणन पद्धतीची गरज भासू लागली आहे. तर शेतमाल विपणनाच्या पद्धती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. तर पहिली पद्धत आहे लिलाव पद्धत, ऑक्शन ज्याला म्हणतो. या पद्धतीमध्ये दलाल किंवा अडत्या, आता अडत्या म्हणजे काय, ते शेतमालामध्ये जे मध्यस्थ असतात त्याला अडत्या हे नाव आहे. तर जे मध्यस्थ किंवा अडत्या शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे, आपल्याकडे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल खरेदी करण्यासाठी आमंत्रित करतो. शेतमालाचा लिलाव व बोली पुकारतो. जो व्यापारी जास्त किंमत देण्यास तयार असेल त्याला शेतमाल विकला जातो. आता हा जो मध्यस्थ असतो हा काय करतो, शेतकऱ्यांकडनं माल विकत घेतो आणि बाजारपेठेमध्ये जे व्यापारी असतात, मोठे व्यापारी असतात, जे शहरात राहणारे असतात, तालुक्याच्या ठिकाणी राहत असतात, त्यांना तो माल विकतो. अशावेळी तो माल रचून ठेवतो आणि व्यापाऱ्यांना बोलवून जो व्यापारी जास्त किंमत सांगेल त्या मालासाठी त्यांना तो शेतमाल विकतो. याला आपण लिलाव पद्धत म्हणतो की जे उपलब्ध जे काही आलेले असतात व्यापारी त्याच्यामधला जो जास्त सांगेल भाव त्याला तो माल विकला जातो. या पद्धतीमध्ये व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदी करण्यासाठी स्पर्धा असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा चांगला भाव मिळतो. शेतमालाच्या विक्री पद्धतीमध्ये गुप्तता राहत नाही, कारण सरेआम सगळे एका मैदानात किंवा एखादा मार्केट यार्डमध्ये हा लिलाव होत असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला चांगला भाव मिळतो. दुसरी पद्धत आहे वाटाघाटीची पद्धत. या पद्धतीनुसार शेतमालाची खरेदी करणारा खरेदीदार किंवा व्यापारी आपल्या सोयीनुसार शेतकऱ्यांकडे येतो आणि आपल्याला योग्य वाटणारी किंमत शेतकऱ्याला देऊ करतो. ज्या दिवशी ही किंमत व्यापाऱ्याने किंवा खरेदीदाराने देऊ केली असेल तो दिवस संपण्याच्या आत शेतकऱ्याला आपल्या मालाच्या विक्रीचा निर्णय त्या व्यापाऱ्याला द्यावा लागतो. म्हणजे तो व्यापारी एक भाव सांगतो शेतमालाचा आणि दिवसभराचा वेळ शेतकऱ्यांकडे असतो आणि त्याही विचार करून मग त्याला हो की नाही दिवस संपायच्या आत शेतकऱ्यांना आपला निर्णय द्यावा लागतो. जो व्यापारी आपला शेतमाल जास्तीत जास्त किंमत देण्यास तयार असेल त्याला शेतकरी आपला माल विकतो. हा व्यवहार दलालामार्फत होत असेल तर त्याच्यात पारदर्शकता असते, परंतु व्यापारी आणि दलाल यांनी संगनमत केले तर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण अशा वेळेला मध्यस्थ बहुतेक करून शेतमालाच्या विपणनामध्ये अनेक मध्यस्थ कार्यरत असतात आणि त्याच्यामुळे कधीकधी जास्त मध्यस्थांची साखळी असेल तर ही पद्धती पारदर्शक राहत नाही. नंतर आहे ढीग पद्धत. या पद्धतीमध्ये नावामध्येच आहे की ढीग केले जातात या वस्तूच्या शेतमालाच्या दर्जानुसार. वेगवेगळ्या आकाराचे, विशिष्ट आकाराचे ढीग केले जातात. प्रत्येक ढीग विशिष्ट किमतीला विकला जातो. सर्व ढीग विशिष्ट किमती किंवा सर्व ढीग्स विशिष्ट किमतीला विकले जातात. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मालाची विक्री केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की शेतमाल कसा असतो की एका झाडाला एकसारखे फळं येत नाही. जसं आपण कारखान्यात उत्पादित माल एकसारखा असतो
पण कृषी ही कृषी माल जो आहे तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. तर एका झाडाला सारखे फळं आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या दर्जानुसार वेगळं करून जर त्याची किंमत आली तरच ती किंमत चांगल्या रीतीने मिळू शकते. नंतर आहे मोघम पद्धत. या पद्धतीमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्या शेतमाल विक्रीचा तोंडी करार होतो, म्हणजे मोघम बोलल्या जातं, परंतु शेतमाल विक्रीची किंमत ठरवली जात नाही. जेव्हा व्यापारी शेतमाल उचलतो तेव्हा जी बाजारभाव असेल किंवा जी प्रचलित किंमत असेल ती शेतकऱ्यांना दिली जाते. जेव्हा शेतकरी सावकाराकडून कर्ज घेतो किंवा बाजारातून बऱ्याच अंतरावर राहतो तेव्हा या पद्धतीचा स्वीकार केला जातो. अर्थात ही पद्धती देखील शेतकऱ्यांना या पद्धतीतसुद्धा कमी किंमत मिळण्याची शक्यता असते. कारण असंही असू शकतं की ज्या दिवशी बाजारभाव कमी असेल त्याच दिवशी व्यापारी येऊन माल घेऊन जाऊ शकतो. आता याच्या पुढची पद्धत आहे नमुना पद्धत. या नमुना पद्धतीनुसार विशिष्ट काही, जसं आपण म्हणू कापूस, मिरची, तंबाखू, अन्नधान्य इत्यादींची नमुना म्हणून व्यापाऱ्यांकडे दिला जातो, दाखविला जातो, आणि त्या नमुन्याच्या आधारे शेतमालाची किंमत ठरवली जाते. आणि या नमुन्यानुसार बाकीचा शेतमाल असला पाहिजे जो व्यापाऱ्याला दाखवला आहे अशी अपेक्षा असते. बरेचदा शेतकरी पण चांगला नमुना देतात आणि बाकीचा पाठवण्यात येणारा माल हा नमुन्याप्रमाणे नसतो, त्याच्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद होण्याची शक्यता असते. आणि परत कृषी विपणनामध्ये व्यापारी हाच शेतकऱ्यांच्या वरचढ ठरतो. नंतर सहावी पद्धत आहे हत्ता पद्धत. या पद्धतीत शेतकरी आपला माल बाजारात विक्रीसाठी आणतात तेव्हा शेतकऱ्यांचा शेतमाल विकून देणारा दलाल किंवा अडत्या आणि शेतमालाची खरेदी करणारा व्यापारी हे एका कापडाखाली आपले हात झाकतात आणि आपले एकमेकांची बोटी चेपून शेतमालाची किंमत ठरवतात. जो व्यापारी जास्त किंमत देईल, म्हणजे जास्त बोटं चेपेल, त्याचे नाव दलाल जाहीर करतो आणि अशा तऱ्हेने ही किंमत ठरते. पण याच्याबद्दल शेतकऱ्यांना काही कळत नाही, कारण कपड्याच्या आतमध्ये हात असल्यामुळे कधीकधी जे व्यापारी आणि मध्यस्थ असतात त्यांच्यामध्ये संगनमतसुद्धा असू शकतं, त्याच्यामुळे ही पद्धती ते पाहिजे तशी पारदर्शी किंवा शास्त्रीय नाही आहे. पुढची पद्धत आहे बंद निविदा पद्धत. ही पद्धती नियंत्रित बाजारपेठेत आढळून येते. रेग्युलेटेड मार्केट, नियंत्रित बाजारपेठेत जी सरकारच्या नियमानुसार, सरकारी नियमानुसार चालते. जेव्हा शेतकरी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणतात तेव्हा प्रत्येकाच्या शेतमालाला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्या क्रमांकानुसार शेतमाल विक्रीसाठी ठेवला जातो. प्रत्येक शेतकऱ्याला एक नंबर मिळतो आणि तो त्या नंबरप्रमाणे आपला माल मार्केट यार्डमध्ये ठेवतो. शेतमाल खरेदी करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून विशिष्ट फॉर्म्स पुरवले जातात. या फॉर्म्सवर खरेदीदार किंवा म्हणजे व्यापारी खरेदीदार तो फॉर्म भरतो आणि तो त्या शेतमालासाठी किती किंमत द्यायला तयार आहे हे तो लिहितो आणि आपला पसंतीक्रमही तिथे टाकतो. ते फॉर्म्स बंद करून एका कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठवले जातात. नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी असतात ते बंद अर्ज उघडून देऊ केलेली किंमत आणि अग्रक्रम लक्षात घेऊन शेतमालाची विक्री केली जाते. म्हणजे अर्थातच यामध्ये शेतकऱ्याच्या फसवणुकीची शक्यता कमी असते, कारण याच्यामध्ये जो शेतमालाची किंमत असते ती बंद पाकिटात असते, त्याच्यामुळे इथे जास्त घोटाळा होण्याचा काही चान्स नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं कृषी माल विपणनाच्या पद्धती, अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तर शेतमाल विपणन व्यवस्थेतील दुवे किंवा वितरणाची मध्यस्थांची साखळी पाहू. तर थँक्यू व्हेरी मच.